मामी आम्हाला तांदूळ देते जाताना, आम्ही तांदूळ नेत नाही, गेल्या वेळेस पण नव्हते नेले, पण यावेळेस म्हटले नेवी आहे. चला मामी पण येणार आहेत मुंबईला, फेरी मारणार आहेत, तर आलो भेटायला खास मामींसाठी. चाललंय कुठं बसक घेऊन भात दलाय केलची पाट्यावर बधू. डेंजर सुरीड आहे, मला सकाळी लागलाय खसू एखादा, नुसता चावतोय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चालले होतो साखरीला मामींना भेटायला, कारण की आम्ही चालले उद्याला मुंबईला, लवकर सकाळी गाडी सोडणार आहे. प्रायव्हेट गाडी मागितले, कारण आम्ही ज्या लक्झरीत राहतो ना तिथे खूप हालत खराब होते आणि मुलांना सीट वगैरे व्यवस्थित नाही जमत त्यात. आणि बरेच जण तुमच्याकडे बोलत की दादा तुम्ही आता गाडी करूनच जा प्रायव्हेट, तुम्हाला बरी पडेल. तर म्हटलं चला आता मला प्रायव्हेट गाडी करूनच जाव्या. तर संध्याकाळची वेळ आहे, आम्ही चाललोय वर्षा मी आणि प्रज्ञ. तिकडे प्रज्ञ आहे, हॅलो नमस्कार. कुठे जातो आपण? कुठे फिरायला? कुठे जायचं आहे? तिकडे साखरीला ते जरा जाऊन भेटून येते चाले चाले. आणि पाऊस पण मस्त, आई आहे तिकडे आणि अण्णाच गेला कुठे शेतावर, आई पण चालली शेतावर. येतो जाऊ नाही हा पटकन जाऊन येतो. काकडी गुंजवाल काहीतरी उद्या आई म्हणते घेऊन येते जरा शेतावर ना उद्या राहायला होईल. तर चला जाऊया, येतो आई पटकन. हो चला, आमच्या घरातून निघते संध्याकाळची वेळ वाजले 3:30, आम्ही पोचू तिकडे 15 मिनिटात. तिथून नंतर बघूया चाले चाले जाऊन येतोय. आले काय येत आहेत वा. या साईडला बघा आई कशी खाटी घमवते, गोल घमवते. वातावरण मस्त होतं या टायमाला गावाकडे, पाऊस पडून गेलाय. हां पद्दूला विचार पाऊस पडला भिजायचं का ते छत्री आणले ना. मस्त झालं वातावरण बघा, भात पसरलीत मस्त पैकी. साखरीत रुपया गेला ना अजून, आली की नाही? चाकर म्हणे सगळे निघतात आता हळूहळू, उद्याला लास्ट सगळे आहेत ते. आज निघतील बहुतेक लोक, झालेले उद्याला. हो अनसुटांना थांबणारी माणसं थांबतात, कारण आता हे गौरीचे सण गणपती सण झाला आणि चतुर्थी की नंतर मग नवम्या वगैरे सुरू होतात अनसुटे वगैरे. तर गावाकडे ते असतात त्यामुळे बरेच चाकर पण आलेले थांबतात. आज आमची पार्टी पण झाली इकडे. कुठे झाली ती बघा दाखवतो तुम्हाला, हे वरती सगळी. अरे अभी तक है क्या तुम लोग, फिनिश नाही? आमचं मोठं म्हणजे घर आहे, इकडेच पार्टी आमची चालू होती. आता मी दुपारी जरा टाइम काढून चाललोय वरती, सगळे आवाज घेत मला मदत या. चला जाऊन भेटून येतो बांजू, आम्ही येतो जाऊन. साखरीत काय गाडीची चाय आहे ती, वातावरण बघा किती मस्त. तिथे जावळाकडे तिकडे ढग बघ कसं डोंगराच्या आडवा गवत आहे तिकडे, गोंधळ झाला तिकडे ना, काय लागला गोंधळ झाला तिकडे. जाऊन तुम्ही पॅका मारा तुमच्या. आजीला बाय कर. आजी बाय. चला मग येतो तयारी करायची. आता आपल्याला पॅका मारायच्या आहेत. बो बो बाय, बो बो बाय. चला आजी आपण चाललोय मुंबईला, आम्ही चाललोय, आम्ही तयारी झाली सगळे. अण्णा चाललेलं इकडे फिरायला रावण मारायला, तर तिकडे बघत होते हेलुंड बिरुंड भेटतात काय, हेलुंड नाही भेटलं. बरं वाटत ना जरा रस्त्याने गावच्या कडच्या. चल बाजू बाय बाय. हॅलो कोला आला, ए कोला ए कोला ए कोला ए कोला ए कोला. तू कोला आहे? डॉगी आहे. रस्त्याला बरीच दूर भेटत आम्हाला. चला चला तुम्ही मारल विरल
मंडळी फायनली पोहोचलो आम्ही साखरीमध्ये आणि संध्याकाळ झाले आणि आम्ही व्हिडिओ अपलोड पण करायला गेलेलो तिकडे वरती, तर ते करून पण आलोय. खेरडे मम्मीचं घर इकडेच आहे. काय करताय मम्मी, फेरू काढता की काय? मस्त वातावरण झालंय आणि ही फुलाला जुनी आहेत, आता कुठे जास्त बघायला भेटत नाही अशी. आला कोंबडी बघितली तिकडे, एक नंबर कोंबडी तिकडे. आई बसले बाबा, चला उंबला ऐसा भेटून येऊया, उंबला ऐसा कोण भेटून येऊया. गोंधळ मांडिले आजच कुठे गेले शेतावर. काय करत नाही आम्ही, झोपल्या वाटत खुशाले कोंबडा ढाकून ठेवा. काय होत आम्ही काय करता काय आज कर आहे. गणपतीचे गणपती विसर्जन झाले की कर असतो, ज्यांचे गणपती ज्यांचे उपासात ते दुसऱ्या दिवशी सण करतात. वरती गेलेली काय आजच्या टायमाला पाहिलं तर मजा केली नाही, पण एकच दिवस थांबला या टायमाला, जास्त दिवस नाही थांबला. गोली की पोली, आता आम्ही जातो निघतोय लगेच भेटे, चालू झाले भेटायला आलो तुम्हाला. भेटत थांबत नाही आमच्या बॅगा वगैरे भरायच्या नाही ना, जेवण आला आम्ही. काय स्पेशल आहे, काय केलं? कोंबडी वडे, बोकडाचं मटण पण केलंय, एक नंबर काम आहे. मामींचा संसार आहे इकडे सगळा, चूल संसार संसार रसा तवा नाचायच्या गावच्या माणसांची लाईफस्टाईल वेगळी आहे पूर्ण, टाकत नाही काय कुठल्या पिशव्या पिशव्या कामाला तिकडे. सेम गावच्या सगळं होतो मी. आता इकडे वर्षा विस्त पेट होते चाय करायच्या मध्ये. घराच्या मागचा परिसर आयुष्यप्प, त्याच्यावरती कळे बघितले त्या दिवशी कमी होते ना, आज बघ किती कळे आहेत, कळेच कळे झाले ते बघ. अरे अरे पक्ष्याचा खोटा आहे बघ, इथून उठा आला पक्षी बुलबुल. होय अरे बुलबुलचा अंडा आहे, अंडा अंडा आहे दिसते का? अरे अंडा आतमध्ये, हा अरे अरे तीन अंडे आहेत, तीन अंडे आहेत, तीन आत्ताच उडाला इथून. त्या दिवशी बघितले तर अंडी नव्हती दिसत, आज अंडी आहेत. वाव मस्त. आणि इकडे किती बघा पाकळ्या आल्यात, ही दारची भाजी पानं काढली जाते ह्या टायमाला बघा भाजी करायला, ती तोडली की पाली येते नंतर. वरती बाल्कनी इकडे छान परिसर आहे, मागचा कारली पण काढली, पण कोवळी कोळी बरीच येतात ह्यावरती बघा, अशी कोवळी कोळी येतात. पदू तू बघितलंस पक्ष्याचा अंडा, एकदम घराच्या जवळ आहे आपल्या आजीचे बघ, पत्नीला दाखवतो अंडा. चिमणी बघितलीस कसा होता अंडा, मस्त ना, रेड कलरचा आहे ना,
आता आपण इकडे आलो असतो ना राहायला तर त्याला पक्षी दिसले असतात. आम्ही बाहेर पडून त्यात बसलेला उभा अंडी. कुठे घरात जाय काय करायचं आम्ही बल्ब गेलाय तो हा लावा. हा बल्ब गेलाय. आम्हाला साईडला प्लास्टर करायचं आहे. करू आता नेक्स्ट डे तिथे पाणी पडतं म्हणून गेला असेल. लावा बटन बटन दावा बटन दावा तिक ना. हा जाईल लगेच. हा हा ना टिकणार. हा पेटला डीम आहे एकदम लय डीम आहे. प्लॅनिंग चाललंय त्याच्यानंतर येणार आहेत ना इकडे वेळासमध्ये तर येथील 4-5 दिवस हा वापर करायचा चाललंय बघूया. बी कारण आता कापणी पण सुरू होईल महिन्याभरात आणि नंतर मग शेतीची कामं बघायला नको. मग रत्न वरती गेला काय वर्षाने बघितलं हे काम केलं मागे ते तर आवडलंय चांगलं केलंय. आता ओटी आहे पूर्ण केळशीचा बीज दिसतो पूर्ण इथून आणि आता ओटी गेले ह्याड्या मला मुले मुले मुळे काढतात ना कुंडीत ना ते खेकडे वगैरे ह्या टायमाला सीझन आहे. आता कसा वाटला? मस्त वाटला. त्या दिवशी आले तर बघितलं मी वरती छान वाटत होता. चलो इथे आलो काय निसर्गन हाड मस्त चहा प्यायची आणि निघायचं. ढग बघ किती मस्त वाटायचं ना. तुम्हाला दाखवतो समुद्रामध्ये बोट एकच दिसते दिसली ती बघा ती बघा तिकडे इथे आलं की छान वाटतं म्हणून चिकू खात चिकू अम्मा कशी करते कशी कशी पण करते ना मला राहते बघ तिला भूक लागले दूध दूध पाहिजे तिला. हे सगळे वाडे आहेत हे दिसत ना सगळे वाडे आहेत सगळे. तू काय खातो पदू? पिकू. काय बोलतात? पिकू. पिकू नाही चिकू बोल चिकू. पिकू चिकू. तो पदू चिकूला पदू पिकू बोलतो पहिल्यापासून. पिकू आणि काली चहा गावच्या घरच्या दुधाची चाय. या चहा प्यायला या. पदू डेंजर सुरीड आहे. मला सकाळी लागलाय खसू एकाचा नुसता चावतोय. कारले पण झाली आता सराच्या टायमाला सरांच्या टायमाला लागलाय सकाळी इथे हाताला खाली खाजे दिवसभर असते. आम्ही आम्हाला तांदूळ देते जाताना आम्ही तांदूळ नेत नाही गेल्या वेळेस पण नव्हते नाही पण यावेळेस म्हटले नेवी आहे वर्षा बोलते नेवी आहे. हे कोणाचे आहेत गावठी तांदूळ आहेत ना हे गावठी आहे आणि हे हे भाकरीसाठी नेते मी दर टायमाला गोणाचे तांदूळ पाकळ धुवा लागते बाय 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 थांब नाही टाइम आहे बाय बाय. चला आम्ही पण येणार आहेत मुंबईला फेरी मारणार आहेत. जे जे केला साजीला केला. चला आता मी निघतोय. चला हो निघतोय. आलो खेराड्या वनकडे जाता जाता भेटून इकडे आहे सागर बसलाय आणि इकडे पूजा आणि इकडे प्रज्ञा गणपतीचं विसर्जन झालंय. झालं ना व्यवस्थित तुमचं विसर्जन? मजा आली ह्या वर्षी? मला यायचं होतं शूटिंग करायला पण खूप मजा आली. पुढच्या वर्षी येते मग तू तू दरवर्षी येतेस ना गणपतीच्या सणाला? तिला तर लय हौस आहे नाचायची. दामाला भेटला का? झालं का बूट घालतो मस्त झालं आता जायला सोनेरी सोनेरी किरण
हे मोती कुठे आहे? मोती कुठे गेला? हे पण तू सावकाच इथं पाय सरेल. सावकाचा नको आता पडवळ लय खाल्ले आपण यंदा. चल बी पडवळ लावलेत लय लावलेत. तुम्ही घेऊन या काकड्या बिकड्या गुंजवर घेऊन नंतर पाटणा. चला आम्ही चाललो आता घरी. कुठे चाललोय? कुठे बसक घेऊन बादलाय खेळशी पाट्यावर साफ करायचे ते. एवढ पदू साईडला हो आधी इकडे ये. गाडी काढतायत ना पप्पा. गोंधळ मांडले बाबा. जा मम्मी ये ना गाडीवर. हो जाईल. चला मी सांभाळ. बाय बाय. चला भेटू. हो घरी असतो असं काळोख काळोख झालं. लाईटी पण गेल्यात गावाकडे. लाईटी जातात तिथं चालू असं. हे आमची मनी बघा सुस्तावले जरा. खाल्लं नाही. आमची पोरं चाललेत मुंबईला. प्रज्ञू चालला उद्या सकाळी. सात वाज चाललाय. त्याला कंटाळा आला जायला. कंटाळा दिवस पुरला नाही खेळायला. हे बघा तिथं सगळ्यात जास्त खेळले. प्रमाणाच्या बाहेर बाहेर आपण जाम खेळलंय. आता हे सगळे दिवस मिस करणार आम्ही. आलोय साखरीत ना सगळ्यांचे. आता आंघोळे पंगळ होत आहेत आणि बॅगा फारची तयारी. आईत पण दाखवत. आईने काय काय तयारी केली वर्षाने पण येऊन. आता सगळ्यांचे कपडे काढले. राहिले गेले सकाळी पण काढू. ऑलमोस्ट कपडे काढले सगळे. राहिले गेले आई काय चटणी बिटणी काय भाकरी बिकरी न्यायची. हा काय न्यायचंय? सुरण करायचंय. आणि सुरण आता काय आपलं असेल काय काकड्या साकड्या. काय गुंजवाल शेतावर ना? काय आणलं शेता हाताने गुंजवाल एक अंदाज. अच्छा शेती पाक कुठला दाखव? कुठे दाखव गुंजवाल? आणलाय. किती भेटले? एकच गुंजवाल भेटला. पण होत आहेत ना अजून. आणि आई येणार होती पण ती म्हटली नको कारण आपले गुंजवल काकड्या सगळे आता होत आलाय. पिक फळभाज्या सगळ्या रेडी होत आहे टायमाला. तर ती म्हटली की मी दादूसन येणारच आहे ना परत. दादू जाणार येऊन काय करणार? नवरात्री पण आहे. नवरात्रीला आमच्याकडे खूप मोठा उत्सव असतो. तर मग आई म्हटली ठीक आहे आपण सराई करून नंतर जाऊ. तर मग आता आई थांबणार इकडे आणि हा गुंजवल आता घेऊन जायचं भेट म्हणून मुंबईला. शेजारी पदार्थ देऊ वाटणार होईल पिकल्यावर. सी यू टाटा. आता भेटतो मुंबईला. प्रवास सुखाचा होते तुमचा. आपण कसा सणासुदी गावाला भेटतो. इतर वेळेस कसं आपण मुंबई ठिकाणी कामामध्ये बिझी असतात. बिझी असतात. नक्की एक दिवस पनवेलला प्लॅन करा सगळ्या फॅमिली सांभाळून जावा. मुळघरी आलोय. इकडे सगळे भाऊ आहेत ना. आज ते चाललेत मुंबईला. त्यांना सोडायला मी आलोय. आम्ही पण उद्या जाणार आहोत. आज उद्या पूर्ण गाव सगळे खाली होईल. आज तर हा गाव पूर्ण 99% झालाय. 1% उद्या होईल. बाय बाय टाटा. एक गाडी सुटली. अजून दोन गाड्या आहेत ऑटोपट आहेत. चला अन्नास कुठे गेला? आजीसोबत गेलाय. फिरून घेते तो गाव मुंबईहून गाडी सोडेपर्यंत फिरत असतो तो. जेवायला घरी फक्त नाही. पोरा काय पोरात पोरा आली की काय थांबतात काय घरात थारा नाही पायाला. तर चला मंडळी आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आमची जायची तयारी. उद्याला त्याचा व्हिडिओ सेपरेट नक्की बनवेन. आणि आलेल्या प्रवासातले अनुभव तुम्हाला नक्की सांगेन. तुम्ही पुढचा व्हिडिओ जरूर बघा. गावाला आतापर्यंत बघितलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही जसं मिस करणार तसं आम्ही खूप मिस करणार. आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त कराल पण तुमच्यापेक्षा आम्ही जास्त कराल असं पण आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तयारीचा व्हिडिओ
कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. भेटू पुढच्या वेळेपर्यंत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, सी यू, टाटा, बाय बाय.